नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार इफेक्ट्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. विदर्भातील गारपीट व्यस्त व बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष देशमुख बसले बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी. 13 फेब्रुवारी अमरावती रोड, कोंढाळी व काटोल परिसरातील मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांना मदत व पंचनामे सोडाच, उलट सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी ठाम भूमिका आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त करत आजपासून ते बेमुदत ठिय्या आंदोलनावर बसले. मुख्यमंत्र्यांना विविध मागणी पूर्ण करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मुख्यमंत्री पिकांचे नुकसान पाहायला प्रत्यक्ष यावे, शेतकऱ्यांना दिलासा देऊन योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा आमदार आशिष देशमुख व शेतकऱ्यांनी केली. शेतकरी वडीलधारी बंधूंनो आणि उपस्थित असलेले माझे सर्व तरुण नवयुवक मित्र, परवाच्या संध्याकाळी खऱ्या अर्थाने आपल्या या भागातल्या शेतकऱ्यांकरता आभार फाटलं आणि मोठ्या तुळजापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले मा तुळजाभवानीचे दर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थाचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन यांचा सत्कार केला. एकलव्य विद्या संकुल प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे 2 कोटीची निधी. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानाच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानाच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीने 2 कोटी रुपयाची निधी देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार इफेक्ट्स न्यूज, स्टारचा वार.